नमस्कार, रोकटोक मध्ये आपलं स्वागत. गेल्या 2 वर्षापासून आधार कार्ड हा घरोघर चर्चेचा मुद्दा बनला. अगदी सकाळी उठून पहाटेपासून ज्या रांगात आपण उभं होतात त्याच आधार कार्डाविषयी आपण बोलतोय. विशेषतः बँकांपासून गॅस पुरवठादारांपर्यंत अनेकांनी आधार कार्डासाठी टुमणं लावायला सुरुवात केल्यापासून सगळ्यांनीच आधार कार्डाला गांभीर्यानं घ्यायला सुरुवात केली. मात्र कुठल्याही मूलभूत सुविधांसाठी आधार कार्डची सक्ती करता येणार नाही असा स्पष्ट निर्वाळा सुप्रीम कोर्टानं आज एका अंतरिम आदेशाद्वारे दिला आणि सरकारला एक प्रकारे मोठा धक्काच बसला. मुळात आधार कार्डाबाबत कुठलाही कायदा नसताना त्याची सक्ती का करण्यात आली? आधार कार्डसाठी गोळा केल्या जाणाऱ्या माहितीमुळे गोपनीयतेचा भंग होत नाही का? आणि नागरिकांना ह्या सगळ्याकरता जो त्रास झाला त्या त्रासाला जबाबदार कोण? सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर आता आधार कार्ड केवळ आणि केवळ शोपीस म्हणून उरलंय का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आधार निराधार या खास कार्यक्रमात. आधार निराधार या कार्यक्रमात आज माझ्यासोबत आहेत अजित अभ्यंकर. अजित अभ्यंकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते. अजित अभ्यंकर, आपलं स्वागत. जयराज साळगावकर, ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि उद्योजक. जयराजजी, आपलं स्वागत. आणि हरीश रोगे, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. हरीश रोगे, आपलं स्वागत. आणि काही क्षणात आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते विनय सहस्त्रबुद्धे हे देखील आपल्यासोबत असणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात करताना प्रथमच एक सांगतो की हा एक अंतरिम आदेश देण्यात आलेला आहे. आणि तो अंतरिम आदेश असा आहे की सुप्रीम कोर्टानं असं सांगितलेलं आहे आज एका अंतरिम आदेशाद्वारे की आधार कार्ड हे आता कंपल्सरी नाही. आधार कार्ड हे कंपल्सरी नाही. ज्यांना ज्यांना आधार कार्ड देण्यात आलेलं आहे त्यांचं नागरिकत्व याविषयीचं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तर परकीय घुसखोरांना अशा प्रकारचं कार्ड देता येणार नाही. यातल्या 2 बाबी जरी शेवटच्या सोडून दिल्या तरी सर्वात महत्त्वाचा दणका केंद्र सरकारला जो होता तो असा आहे की आधार कार्ड आता कंपल्सरी नाही. म्हणजे यापूर्वी महाराष्ट्रामध्ये लग्न लावायचं असेल, गॅस घ्यायचा असेल, कुठलंही काहीही सरकारी मदत मिळवायची असेल तर त्याकरता आधार कार्ड असल्याशिवाय तुम्हाला कोणी उभं करत नव्हतं. म्हणून पहाटेपासून तुम्ही रांगा लावून ज्या गोष्टीसाठी उभे होतात खस्ता खाल्ल्यात त्या आधार कार्डाचीच किंमत आता शून्य झालेली आहे की काय, असं एक प्रश्न निर्माण झाला आहे. ह्या सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम आदेशावरची पहिली प्रतिक्रिया जयराज साळगावकर. आधार या विषयावर मी आधी बोललोय आणि ह्या विषयावर बोलताना मी एक अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून बोलणार आहे, पॉलिटिकल किंवा इतर गोष्टीतून किंवा न्याय या गोष्टीतून नाही, कारण ते विषय माझे नाही. अर्थशास्त्रीयदृष्ट्या आधार ही योजना ही आवश्यक आहे, कारण आजच्या अंधकारमय परिस्थितीत सगळ्या जे आपण बघतो त्यात जर्मन प्रेसने आपल्याविषयी भारताविषयी इतके वाईट उद्गार काय लिहिलं जर्मन प्रेसने की भारतामध्ये इतकं करप्शन वाढलं आहे की भारत आता सुपर पॉवर होणं शक्य नाही. EU जी लिस्ट आहे गेल्या त्यांच्या अलोकेशनमध्ये EU जवळजवळ $7 trillion मदत जगात दिली होती, त्या 27 देशाच्या लिस्टमधून त्यांनी भारताचं नाव काढून टाकलं आहे. भारताची स्थिती अतिशय वाईट आहे आर्थिकदृष्ट्या. अशा वेळेला आधार हा आधार अशासाठी आहे की जर का आधारद्वारा पैसे गरिबांपर्यंत पोहोचले, लक्षात घ्या आधारचा अर्थशास्त्रीयदृष्ट्या अर्थ हा गरिबांपर्यंत पैसे पोचवणे, BPL बिलो पॉवर्टी लाईन. आणि या देशातली दलित SC ST हे हा जो समाज आहे तो 70% आहे आणि तो BPL येतो. म्हणजे ते पॉलिटिकली व्हायबल होतं आणि लॉजिकली व्हायबल होतं आणि अर्थशास्त्रीयदृष्ट्याही व्हायबल होतं. आधारचं इम्प्लिमेंटेशन झालं तर परत केनेशियन सायकल जी मी सांगतो नेहमी ती की एम्प्लॉयमेंट तयार करते येऊ शकते. आणि आधार हे जगातलं एकमेव कार्ड असं आहे की जे एरीज म्हणजे डोळ्याचं बुबुळाचं चित्र आणि बायोमेट्रिक घेणार आहे आणि तो जगातला सगळ्यात मोठा डेटाबेस आहे, तेव्हा त्यावर टीका होत राहणार. परंतु हे होणं हे देशाच्या भवितव्यासाठी चांगल्या भवितव्यासाठी गरजेचं आहे. आणि ज्यांचे वेस्टेड इंटरेस्ट गुंतलेले आहेत ते याला विरोध करणार ऑब्व्हियसली. आणि सुप्रीम कोर्टाचं जजमेंट हे काय पाय फार ऑफ द रेकॉर्ड असं काय निकाल हा एक प्रकारे केंद्र सरकारच्या बहुचर्चित अशा ज्याची ग्वाही 2009 लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेली होती, किंबहुना ही सगळी आधार योजना जाहीर करताना मला असं वाटतं नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्वतः पंतप्रधानांनी त्याचं वाटप केलं होतं. पहिल्या 100 शेतकऱ्यांना, गरीब बिलो द पॉवर्टी असलेल्या लोकांना एक प्रकारे या सरकारला सणसणीत चपराक मिळाली. अजित अभ्यंकर काय सांगाल? हे बघा की सरकारने ज्या पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची सुरुवात केली त्यातल्या चुकांनाही चपराक आहे असं मला वाटतं.
आधार म्हणजे ज्याला आपण सोशल सिक्युरिटीसाठी अनेक देशांमध्ये अर्थात अमेरिकेत सुद्धा सोशल सिक्युरिटीसाठी एक नंबर असतो. तर अशा प्रकारच्या सोशल सिक्युरिटीसाठी तुम्हाला काहीतरी आधार असावा, काहीतरी रेफरन्स असावा, या अर्थानं अशा प्रकारची एक मुळामध्ये संकल्पना ही चुकीची असं कोणीच म्हणू शकणार नाही. पण मुद्दा असा आहे की सरकारने सुरुवातीपासूनच आपल्याला हे आधार कार्ड नेमकं कशाकरता द्यायचं आहे आणि याच्यासाठी डायरेक्ट कॅश ट्रान्सफर खपवायची, ती आधारच्या नावावर खपवायची, गॅसची सबसिडी कमी करून ती टार्गेट करायची आणि त्याच्यात 970 रुपये लोकांना गॅस विकायचं, त्याच्यासाठी एक आधार कार्डचं एक काहीतरी पुढं करायचं. सरकारने या सगळ्या स्वतःचे जे गैरहेतू आहेत ते गैरहेतू या आधारच्या एका ढालीच्या खाली लपवण्याचा जो प्रयत्न केला त्याला ती चपराक आहे असं मला वाटतं. कारण याच्यामध्ये सरकार म्हणजे मुख्य मुद्दा आपला काय आहे, मुख्य मुद्दा हा आहे की एखाद्या माणसाचं आयडेंटिफिकेशन होत नाही म्हणून त्याला BPL ची सवलत मिळत नाही असा प्रश्न नाहीये. म्हणजे आपण हे BPL च्या सवलती त्या टार्गेट कराव्यात का करू नयेत हा प्रश्न आणि आधार असावात हा प्रश्न हे दोन कुठल्या कारणाने एकत्रित करतोय मला कळलेलं नाही आणि सरकारला स्पष्ट नाहीये. तुम्हाला माहिती असेल ते 2011 मध्ये याबद्दलच्या पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीचा एक स्पष्ट रिपोर्ट आहे, बरोबर आहे, आणि त्यांनी असं म्हणलेलं आहे की हा जो यशवंत सिन्हा त्याचे अध्यक्ष होते तेव्हा अशा प्रकारची ही योजना जी आहे ती योजना त्याला कायदेशीर एक आधार द्यावा यासाठी आपण 2010 साली एक बिल तयार केलं होतं. त्या बिलाच्या संदर्भाने पार्लमेंटरी कमिटी नेमली होती आणि त्यांनी असं म्हटलं की यामध्ये सरकारला नेमकं काय करायचं आहे हे स्पष्ट होत नाहीये, कन्सेप्ट त्याची क्लिअर नाहीये, त्याची दिशा डायरेक्शन लेस आहे, कन्सेप्शन लेस आहे आणि त्याच्यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरते ती टेक्नॉलॉजी अनसेफ आहे, अनरिलायबल आहे असे त्यांनी निष्कर्ष काढले होते. आता त्याच्या तांत्रिकतेमध्ये मी जात नाही परंतु माझं असं म्हणणं की याची जर पुरेशी पूर्वतयारी न करता त्याच्या थोड्याशा बाकीच्या कायदेशीर बाजू न तपासता तुम्ही एकदम जर त्याची सक्ती करायला लागलात तर अशा प्रकारे ते अंगावर येणार तेव्हा अपुऱ्या तयारीला बसलेली चपराक आहे. आणि गैरहेतू जे सरकारचे आहेत की लोकांची सबसिडी कमी करून टाकायची ती दुसरीकडेच कुठेतरी वळवायची आणि ते आधार कार्ड खाली खपवायचं याला बसलेली चपराक आहे असं मला वाटतं. आपण याच्यावर हरीश रोगे काय म्हणतात ते बघूया. अपुरी तयारी आणि त्याहीपेक्षा सरकारचे गैरहेतू हेच यातनं उघडे पडले. मूळ कल्पना चांगली असली, स्तुत्य असली, तरी सरकारचे हेतू अत्यंत वाईट आणि अपुरी तयारी असल्यामुळे केवळ घोषणाबाजीच्या नादात अडकल्यामुळे हे सगळं घडतंय. हरीश रोगे, अभ्यंकराने त्यांचं खरं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे की पहिल्या प्रथम कुठली तरी गोष्ट त्यांनी मान्य केली. त्याने असं म्हटलं की जी संकल्पना आधारची आहे ती काही चुकीची नाही आहे, ती बरोबर आहे. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की कोर्टाने काय आदेश दिला आपल्या समोर आहे. इंटरिम त्यांचा तो आदेश आहे कोर्टाचा आणि त्याच्याबद्दल काही मतप्रदर्शन करणं काही बरोबर नाही आहे. शेवटी फायनल जजमेंट यायचं आहे. मग केंद्र सरकार जे आहे ते केंद्र सरकार आपलं म्हणणं मांडेल, राज्य सरकार आपलं म्हणणं मांडतील. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कुठलीही योजना आमच्या देशामध्ये चांगली योजना आणण्याचा प्रयत्न केला की त्याला खोडा घालण्याची पहिल्याप्रथम आम्हाला एक सवय लागून गेलेली आहे. सगळ्या ठिकाणी राजकारणाशिवाय आमचं एक दिवससुद्धा काही चालत नाही. मी आपल्याला एक सांगू इच्छितो या ठिकाणी की योजना जवळजवळ 2 वर्षापूर्वी त्याची चर्चा झाली आणि इम्प्लिमेंटेशनला जी सुरुवात आहे ती साधारणपणे 1.5 वर्षामध्ये झाली. आज आमच्या देशाची लोकसंख्या जवळजवळ 130 कोटी आहे आणि ह्या 1.5 वर्षाच्यामध्ये ती मशनरी जी आहे ती ठाकटीक, ती जी ब्युरोक्रसी जी नोकरशाही वगैरे जी आहे ती नोकरशाही आमच्या देशातली जी आहे की कोणाचंही सरकार आलं तर कशा पद्धतीने काम करतं हे आपल्यालासुद्धा माहिती आहे. आणि असं असताना सुद्धा 130 कोटी ह्या देशाची लोकसंख्या असताना जवळजवळ 42 कोटी लोकांना हे आधार कार्ड देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचा जर विचार आपण केलात तर आपल्याला असं दिसून येईल की आमच्या महाराष्ट्राची लोकसंख्या जवळजवळ 12 कोटी आहे आणि त्याच्यापैकी 6.5 कोटी लोकांना हे आधार कार्ड 12 कोटीपैकी 6.5 कोटींना देण्यात आलं. पण त्या आधार कार्डाला कोणताही कायदेशीर आधार नाही कारण त्या आधार कार्डासाठी लागणारा कायदा आपण संसदेत संमत केलेला नाही. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संसदेमध्ये कायदा करायला पाहिजे. शासन जे आहे त्या चांगल्या जर जनतेच्या हिताचे आणि देशाच्या हिताचे जर काही निर्णय घेत असेल तर त्याच्या बाबतीमध्ये अभ्यंकरांनी त्यांचं त्या सरकारचं अभिनंदन करायला
पाहिजे खरं म्हणजे याच्यामध्ये काय वाईट आहे ते मला सांगा ना. या ठिकाणी एक कार्ड दिलं गेलं एका माणसाला की त्याला त्याची ती आयडेंटिफिकेशन हा देशाचा नागरिक आहे, कळलं का नाही. एका कार्डामध्ये सगळं त्याचं जगाच्या पाठीवरती कार्ड आहे. ज्याच्याकडे कार्ड आहे आधार कार्ड आहे, ज्याच्याकडे आधार कार्ड आहे तो या देशाचा नागरिक आहे. अभ्यंकर काय सांगाल तुम्ही मला बोलायचं, ज्याच्याकडे बोला अभ्यंकर, बोला अभ्यंकर, मला सांगा की ज्याच्याकडे आधार कार्ड आहे तो नागरिक आहे असं म्हणतायत. अहो पहिली गोष्ट अशी की डेफिनेशनच चुकीची आहे. त्यांनी असा हा जो काही निकष लावलेला आहे तो निकष चुकीचा आहे. तो आधार कार्ड ज्यांनी इश्यू केलं त्यांच्याही मनामध्ये नाही आहे, ह्यात स्वतःचे हेतू चिकटवत आहेत ते. त्यांच्या मनातल्या गोष्टी त्या आधार कार्डची जी अथॉरिटी आहे त्यांनी सुद्धा स्वतः कधी म्हणलेली नाही ही गोष्ट. ते त्यांच्या तोंडात का घालतात मला माहिती नाही. मला असं वाटतं भारतामध्ये काय होतं की एखादी गोष्ट जर नवीन आली तर आपल्या मनातले जे काही चांगले सदहेतू असतील ते सगळे लोक त्याच्याकडे इतक्या भाबडेपणाने बघायला लागतात की त्याच्या व्यवहार्यता ज्या आहे त्याची जी ॲक्च्युली फंक्शनिंग आहे त्याचं जे ऑपरेटिव्ह पार्ट जो त्याचा आहे त्याच्याकडे ज्या गांभीर्याने पाहिला पाहिजे त्याच्याकडे न बघल्यामुळे आपण एखाद्या चांगल्या गोष्टीसुद्धा मातेरं करून टाकतो याचंही उत्तम उदाहरण आहे. म्हणजे खरोखर एक गोष्ट लक्षात येत नाही की कायद्याचा आधार त्याला निर्माण करावा त्याच्यासाठी आपण एक बिल तयार केलं, एक कमिटी नेमली पार्लमेंटची, त्यांचा काय निगेटिव्ह रिपोर्ट आला, ठीक आहे त्याच्यात सुधारणा करा, काहीतरी नवीन मांडा, पण ते काहीच न मांडता तुम्ही डायरेक्टली तुम्हाला जी गॅससाठी सबसिडी द्यायची आहे ती काहीतरी कारण काढून तुम्हाला ती कमी करायची, त्यासाठी आधार कार्ड नावाची एक ढाल वापरायची आणि इकडून सरकारच्या धोरणाची चुकीची तलवार चालवायची. तुम्ही आधार कार्ड सारख्या चांगल्या योजनेचं राजकारण या सरकारने केलेलं आहे. त्याला विरोध अन्यथा त्याला विरोध असण्याची जी काही तांत्रिक कारणं असतील ती असू शकतील, परंतु तांत्रिक कारणाचं नंतर जाऊ शकतो. तंत्रज्ञान रिलायबल आहे का, त्याच्यात त्या अथॉरिटीने काहीतरी टेस्ट केली, या पार्लमेंटरी कमिटीचं काहीतरी म्हणणं आहे ते समोरासमोर ठेवता येईल, याची चर्चा होऊ शकली असते ना. परंतु तुम्ही सक्तीचा आता जजला सॅलरी देणार नाही का तुमच्या आधार कार्ड नाही म्हणून. बरोबर, सरकारी कर्मचाऱ्यांना आधार कार्ड नाही म्हणून सॅलरी द्यायची नाही योजना काढली. अजित अंबेकर का ब्रेकची वेळ झाली, पण तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला. त्यात निष्कर्ष असा येतोय की आधार कार्ड हे सोयी सुविधांसाठी अत्यंत गरजेचं आणि आधार नसून ते स्वतःच निराधार झालेलं आहे आणि आधार कार्ड हे निव्वळ शोपीस उरलंय का या विषयावरच आपण बोलणार आहोत एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा जी 24 तास. नुकतेच आपल्या या चर्चेमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असे आत्ताची आणि अभ्यंकरांनी जे म्हटलं की यांचे हेतू शुद्ध नाहीत, माझं तर म्हणणं आहे की हेतू स्पष्ट पण नाहीत. शुद्ध तर नाहीच आहेत, ते कधीच नसतात, परंतु ते स्पष्ट नाहीत. लक्षात घ्या, या नॅशनल आयडेंटिटी कार्ड या नावानी राष्ट्रीय बहुउद्देशीय ओळखपत्र, नॅशनल मल्टीपर्पज आयडेंटिटी कार्ड या नावानी हा विचार प्रथमतः NDAच्या काळामध्ये अटल बिहारींच्या सरकारने पुढे आणला. त्यानंतर चाचणी पद्धतीने ट्रायल म्हणून राजस्थानच्या काही भागात सीमावर्ती भागामध्ये अशी आयडेंटिटी कार्ड्स देण्याची सगळी रचना ही अडवाणीजींच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या गृहमंत्रालयाने सगळी अंमलातही आणली काही प्रमाणामध्ये. नंतर सरकार बदललं, या सरकारने एक आधार नावाची स्कीम आणली आणि त्याचा काय बट्ट्याबोळ झाला आहे तो आपण जाणतो. बरं, नुसता आधार आहे का हो, असं नाही आहे. एक नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर हे पण तयार केलं जातं आहे आणि एक NPR कार्ड नावाचं पण कार्ड मिळणार आहे. तिकडे नॉर्थ ईस्टमध्ये आसाममध्ये नॅशनल सिटिझनशिप रजिस्टर म्हणून देखील आहे. म्हणजे एकाच वेळी माणसांनी किती किती कार्ड बाळगायची. बरं, हे जे आधार कार्ड म्हणून एवढा गाजावाजा करतात आणि एवढी चांगली योजना, महत्त्वाकांक्षी योजना 42 कोटी लोकांना वाटली. अहो वाटली म्हणजे काय, त्यात काय कर्तृत्व आहे? कार्ड वाटायला काय कर्तृत्व लागतं का? ते वाटलं जातं. कुणाला दिली तुम्ही? योग्य पद्धतीने दिली का? नंदन नीलकेणींनी आम्हाला असं सांगितलं, शिष्टमंडळ गेलं होतं त्यावेळी, की या कार्डाचा आणि नागरिकतेचा काही संबंध नाही. आणि आज कोर्टाने असं म्हटलंय की हे परदेशी नागरिकांना देखील देतील, बांगलादेशी लोकांना देखील देतील, जे ते करतात. एक मिनिट थांबा विनय सहस्त्रबुद्धे, एक मिनिट फक्त थांबा. याच प्रश्नावर विनय सहस्त्रबुद्धे येतो मी तुमच्याकडे, पुन्हा आपण बोलूया या विषयावर. पण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. मला ती मुलाखत आठवते ज्या वेळेला 29 सप्टेंबर 2010 नंदुरबार मधल्या टेंभुली गावी जेव्हा याचं उद्घाटन झालं, त्याच्यानंतरची जी मुलाखत होती त्यात नंदन नीलकेणी स्पष्टपणे तुम्ही म्हणतात सांगितलं होतं, ती मुलाखत प्रसिद्ध झाली होती की याचा आणि नागरिकत्वाचा काही संबंध नाही. हरीश रोगे, तुम्ही आत्ता म्हणलात की याचा आणि नागरिकत्वाचा संबंध आहे, आधार कार्ड हे नागरिकत्वाचा पुरावा आहे. आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही, तो आता या निर्णयानंतर एक शोपीस म्हणूनच उरलेला आहे. बघा, तुम्ही मला शब्दामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला. मी ज्यावेळेला म्हटलं की ज्यावेळेला नागरिकत्व म्हणजे याच्यामधून हे जे कार्ड आहे, या कार्डामधून
त्या ह्या देशातल्या नागरिकाला अनेक प्रकारचे फायदे मिळवता येतील ज्या सरकारला. एक गोष्ट सांगतो, परकीय घुसखोर जर अशा, हे बघा हे हवेत काहीतरी बोलण्यामध्ये काही अर्थ नाहीये. तुम्ही ऑथेंटिकली काही ज्यावेळेला स्टेटमेंट करता त्यावेळेला हे जे आहेत ते घुसखोर आहेत, ह्यांना अशा प्रकारचे हे कार्ड देण्यात आलेले, हे तुम्हाला घुसखोराला कार्ड मिळू शकत नाही, तुम्ही काय सांगाल? अहो कसं शक्य नाही हे? आता हरीश रोगे हे सांगत नाहीयेत की या 10 गोष्टींमुळे परकीय नागरिक याच्यात येऊ शकणार नाहीत, कारण आम्ही त्याच्याकरता काही कलमं घातली आहेत किंवा काही नियम घातले आहेत, काही जुन्या गोष्टींची पडताळणी केल्याशिवाय ते होणार नाही असं ते काहीच म्हणत नाही. सहस्रबुद्धे साहेब, मागे सहस्रबुद्धे साहेब, आपण अहो नुसतं सहस्रबुद्धे साहेब, आपण एक मिनिट मला बोलू द्या. ऐकून घ्या सहस्रबुद्धे साहेब, आपण आधार कार्ड मिळवण्यासाठी या सगळे जे पुरावे आहेत ते त्या ठिकाणी आल्याशिवाय त्या माणसाला कार्ड दिलं जात नाही, हे लक्षामध्ये घ्या. आणि आपल्याला मी सांग आठवण करून देऊ इच्छितो की आपण 6 वर्षासाठी सत्तेमध्ये बसलेलो होतो आणि त्याच वेळेला तुम्ही सांगत होता लोकांच्या समोर जाऊन की आमचं सरकार आल्याच्या नंतर या देशामध्ये जे घुसखोर आलेले आहेत, बांगलादेशी आलेले आहेत, त्यांना आम्ही बाहेर काढणार आहोत. किती लोकांना तुम्ही बाहेर काढलं ह्याचा हिशेब जरा कधीतरी भारतीय जनतेला. मी एकच सांगतो आपल्याला की कोणत्याही प्रकारची योजना आली, चांगली योजना आली की त्याला विरोध करायचा, नकारात्मक दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहायचं. हा जो एक धंदा राजकारणासाठी आपल्याकडून केला जातोय तो कधीतरी बंद होण्याची गरज आहे. मी आपल्याला एक सांगेन की आपला विरोधी पक्ष, आज तुम्ही स्वप्न बघता 2004 मध्ये सत्तेमध्ये येण्याचं, आज जे प्रश्न आम्ही फेस करतो कदाचित उद्या तुम्हाला ते फेस करावे लागणार आहेत, कारण तुम्ही सत्तेमध्ये येण्याचं स्वप्न बघता. जर अशा प्रकारचं तुम्ही सांगता की योजना चांगली होती, जर याच्यामध्ये काही चूक असेल तर ती दुरुस्त करण्याचं काम आपण करू शकता, काही सकारात्मक ज्या गोष्टी घडवू शकता, पण ते आपल्याला करायचंच नाही. या ठिकाणी काँग्रेसला बदनाम करणं आणि त्याचा फायदा मिळवणं हा एक धंदा आपण उत्तर घेऊया. मुद्दा मांडलेला आहे विनय सहस्रबुद्धे. विनयजी, मुळात मी हरीश रोगेंना सांगू इच्छितो की काँग्रेसला बदनाम करण्यासाठी मी काही करण्याची गरजच नाही, काँग्रेस पुरती बदनाम झालेली, नंबर एक. नंबर दोन, आवाज चढवला म्हणजे मुद्दा खूप स्ट्रॉंग झाला असं होत नाही, आवाज चढवून बोलता येईल आपल्याला. मुद्दा असा आहे की NDA सरकारने ज्यावेळी राष्ट्रीय ओळखपत्रांची योजना आणली त्यावेळी तुमच्याच लोकांनी त्याला विरोध केला होता, काँग्रेसने विरोध केला होता, शंका मांडल्या होत्या. आता तुम्ही योजना आणली, त्या योजनेमध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की व्यक्ती नागरिक आहे काय नाही तपासा. अहो वर्तमानपत्रात बातम्या आल्यात की म्हशीच्या आणि शेळीच्या नावाने देखील आधार कार्ड झालंय म्हणून, त्यामुळे हे काही मी कपोलकल्पित सांगत नाही. गोंधळ झालेले आहेत ते दूर करावे यासाठीच आम्ही नीलकणींना भेटलो आणि नीलकणींना आम्ही सांगितलं की तुम्ही कृपा करून भारतीय नागरिक आहे याची खातरजमा करा. ते म्हणाले की हा माझा विषय नाही, हा गृहमंत्रालयाचा विषय. यांच्यात काय मंत्र्यांमध्ये भांडण आहेत, त्यामुळे गृहमंत्रालयाने हे कार्ड काढलं, परंतु आपले जे टेलिकम्युनिकेशन मिनिस्ट्री आहे ती म्हणते की सिम कार्डासाठी आधारचा उपयोग नाही. म्हणजे मग आधारचा उपयोग काय, फ्रेम करून घरामध्ये लावायचं काय डिग्री होणार? तिथे सिटिझनशिप रजिस्टर पाहिजे, पॉप्युलेशन रजिस्टर पाहिजे, किती रजिस्टर तुम्ही करणार? म्हणजे हा केवळ सरकार जनतेच्या पैशाची नासाडी करण्याचा खेळ खेळत आहे. हरीश रोगे यांनी आपल्या मंत्र्यांनी लोकांना सांगावं की आपल्या या योजनेवर एवढी टीका होते त्याच्यात सुधारणा करा, आमचं तेवढंच म्हणणं आहे. योजना चांगलीच आहे. हरीश रोगे, मी तुमच्याकडे येतो एका आघाडीवर. आता एका ब्रेकची वेळ झाली आहे, परंतु ब्रेक नंतर अजित अभ्यंकर यांच्या पुढे माझा एक प्रश्न असणार आहे, तो म्हणजे आधार कार्ड योजनेत सरकारचे सहयोगी कोण आहेत हे सरकार जाहीर करत नाहीये. L1 आयडेंटिटी सोल्युशन ही 2011 पर्यंत अमेरिकेशी संबंधित असणारी कंपनी आणि पुढच्या 40 वर्षासाठी चीनशी सुरक्षा करार झालेला साफ्रान ग्रुप, या दोघांना भारताची ही प्रत्येक नागरिकाची माहिती उपलब्ध करून देणं सुरक्षेच्या दृष्टीनं कितपत योग्य आहे हा प्रश्न घेऊन मी जाणार आहे अजित अभ्यंकर आणि झी 24 तास एक पाऊल पुढे.